मित्रांनो, आपण सातत्याने महाराष्ट्रात जे काही अपडेट्स आपल्याला मिळत आहेत ते प्रत्येक अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहोत. आणि नव्याने जे एक माहिती मिळालेली मित्रांनो, मुंबई मंडळाकडून जे काही पत्राचाळ गोरेगाव आहे त्या ठिकाणी 72 घरे बांधण्याचा कुठेतरी प्रस्ताव आहे आणि ही घरे बांधून खुल्या बाजारात विकण्याचा एक धोरण ठरवण्यात आलेलं आहे. आणि नेमका ही दुकानं कशाप्रकारची असणार आहेत, नेमकं यासाठी काय काय प्रोसिजर केली जाणार आहे, नेमक्या दुकानाला कशाप्रकारे विरोध होत आहे, हे सगळं आज आपण थोडक्यात पाहणार आहोत. नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे, मजेत ना? स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे RK प्रॉपर्टी न्यूज. आता मित्रांनो, म्हाडाचे जे काही पत्राचाळ प्रकल्प आहे, आपल्याला माहिती आहे की तो खूप गाजलेला आहे, खूप सगळ्यांना माहिती आहे असा प्रकल्प आहे तो. आणि त्या ठिकाणी आपण पाहिले खूप मोठा घोटाळा त्या ठिकाणी झाल्याचं उघडकीस आलेलं होतं. परंतु त्याच्यानंतर जे काही प्रोसिजर केली गेली, म्हाडाने ते काम स्वतःकडे घेतलं आहे. जे काही खाजगी विकासकाला ते काम दिलं होतं ते आता म्हाडा स्वतः पूर्ण करत आहेत. जवळजवळ 672 रहिवासी आहेत जे आपल्या घरांची वाट हे अनेक दशके पाहत आहेत. आता त्यांच्या घरांचं काम सुरू आहे मित्रांनो. आणि काम सुरू असताना आता जे काही दुकानांची योजना आहे तीसुद्धा त्या ठिकाणी दुकानं बांधण्यात येणार असल्याचं म्हाडाकडून सांगण्यात आलेलं आहे. आता ही एकूण 72 ते 76 दुकाने असतील असे कुठेतरी सांगितले जात आहे. आणि जे काही पुनर्विकास प्रकल्प राबवला जाते पत्राचाळचा, त्याच इमारतीमध्ये तळमजल्यावरती ही दुकानं बनवण्यात येणार आहेत. परंतु यालाच कुठेतरी आता तेथील रहिवाशांनी विरोध करायला सुरुवात केलेली आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की ज्या ठिकाणी फक्त रेसिडेन्शियल प्रकल्प आवश्यक होता त्या ठिकाणी कमर्शियल गाळे का बांधली जात आहेत. आणि याच्या संदर्भात आम्हाला कुठल्याही प्रकारे विश्वासात घेतलं गेलं नाही, कुठल्याही प्रकारची सूचना आम्हाला दिली गेली नाही. सरळ सरळ त्या ठिकाणी दुकाने बांधण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं रहिवाशांकडून सांगण्यात आलेलं आहे. परंतु म्हाडानेसुद्धा सांगितलं मित्रांनो की जो काही मूळ पुनर्विकास प्रकल्पाचा आराखडा आहे त्या आराखड्यामध्येच ह्या दुकानाचा समावेश ऑलरेडी केलेला आहे. आणि त्या आराखड्यानुसारच ही दुकानं बनवली जाणार असल्याचं म्हाडाकडून सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे एकंदरीत म्हाडा त्या ठिकाणी दुकाने बांधणार परंतु रहिवासी तेथील दुकानांना विरोध करणार हे मात्र दिसून येत आहे. आणि ह्याच्या संदर्भात आता म्हाडा अधिकारी आणि मूळ रहिवासी यांच्याशी बोलणी सुरू आहे, त्यांची आता मीटिंग सुरू आहे, त्याच्यामध्ये काय निर्णय होतो हे लवकरच आपल्याला समजणार आहे. परंतु जे काही 76 दुकानं आहेत ती लिलाव पद्धतीने विक्री केली जाणार असल्याचंसुद्धा कुठेतरी म्हाडातून सांगण्यात आलेलं आहे. आता पत्राचाळ प्रकल्प मित्रांनो अतिशय चांगल्या लोकेशनला आहे, अतिशय प्राईम लोकेशनला आहे. जे काही राम मंदिर स्टेशन आहे त्या राम मंदिर स्टेशनापासून अगदी वॉकेबल अंतरावरती हा प्रकल्प आहे. गोरेगाव स्टेशनपासूनसुद्धा अगदी वॉकेबल हा प्रकल्प आहे, म्हणजे जवळ प्रकल्प आहे. म्हणून एकंदरीत या प्रकल्पाला अनन्य साधारण महत्त्व प्राप्त झालेलं आहे. म्हणून या ठिकाणी जे काही 76 दुकाने बांधली जात आहेत त्याच्या संदर्भात काय निर्णय घेतला जातो, कशाप्रकारे ते घरे बनवली जातात आणि कधीपर्यंत ती घरे पूर्ण होतील याकडे आमचं लक्ष आहे. एकंदरीत जो काही म्हाडाचा पुनर्विकास प्रकल्प आहे, पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्प आहे, त्याचं काम सुरू आहे. आणि पुढील वर्षी कुठेतरी त्याचा ताबा देण्याचं नियोजन कुठेतरी म्हाडाने केलेलं आहे. आता त्या घरांचं काम कशाप्रकारे सुरू आहे हे आपण साईटवर जाऊन पाहणारच आहोत. परंतु जे कोणी जे काही घरे त्या ठिकाणी ठरलेली होती, जे लॉटरीतील घरे होते मित्रांनो 303 घरे, त्यांचं काम मात्र पूर्ण झालेलं आहे. त्यांचं काम पूर्ण झालेलं आहे, त्या ठिकाणी सगळ्या इमारती तयार झालेल्या आहेत आणि त्याचं ताबा देण्याची प्रोसेस पुढच्या महिन्यात सुरू केली जाणार असल्याचं म्हाडातून सांगण्यात आलेलं आहे. आपण त्या ठिकाणी सुद्धा जाऊन व्हिजिट करणार आहोत आणि तेथील घरांचं काम कशा प्रकारे झालेलं आहे हे सुद्धा आपण लवकरच पाहणार आहोत. तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो, पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपली रजा घेतो, धन्यवाद.